पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 15 मे रोजी घाटकोपर ते मुंबई असा रोड शो झाला. मात्र या रोड शोला महापालिकेने जवळपास 3.5 कोटी रुपयांचा खर्च केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. याशिवाय जर प्रचार हा भाजपच्या उमेदवारांचा असताना करदात्या मुंबईकरांच्या पैशाचा वापर या प्रचाराला केल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा संजय राऊत यांनी केली आहे. मात्र या सगळ्यावरती जनतेचं मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगर मध्ये आपलं स्वागत. जो झालेला खर्च आहे ना तो त्या त्या उमेदवारावरती लावा. आणि सगळ्यात म्हणजे ती मुळात रॅली काढली ना ती महाचुकीची रॅली काढली, कारण तिथे 14 लोक मेलेत तिथे. अंत्ययात्रा त्यांच्या अजून 70-75 लोक जखमी आहेत आणि त्या परिस्थितीत तुम्ही तिथे रॅली काढता, म्हणजे तुम्ही मृत्यूचा तांडव आहे तिथे तुम्ही रॅली काढताय. तुम्हाला लाज शरम वाटली पाहिजे. तुम्ही देशाचे पंतप्रधान तुम्हाला काय वाटलं पाहिजे की तुम्ही तिथे रॅली काढताय म्हणजे. आणि जो झालेला खर्च आहे त्या उमेदवारावरती त्यांनी लावावा. तर तुम्ही म्हणताय की झालेला खर्च हा त्या उमेदवारावरती लावावा, मात्र भविष्यात असं घडेल असं वाटतं? हे हुकुमशाही चालू झालेलं आहे, ही पहिला टप्पा त्यांचा चालू झालेला आहे. उद्या आमची घरदारं पण हे लोक विकायला कमी करणार नाही, तुमची परमिशनची पण गरज नाही, अशी परिस्थिती या लोकांनी करून ठेवलेली आहे. बरं, ही भीती काय आहे मनात? मनात भीती आहे म्हणजे यांच्या हाताखाली ईडी सीडी बीडी सगळं असल्यामुळे हे सांगतील त्याच्यावरती धाडी टाकतायत, दांगतील त्याच्यावरती आतमध्ये टाकतायत, सांगतील त्याला बंद करतायत. सरळपणे तुम्ही मराठी आहात, मराठ्यांना दाबण्याचा प्रयत्न? हा, 100% 100% मराठ्यांचे नामशेष करायचा प्रश्न आहे हा. मेन म्हणजे बाळासाहेब असताना इथे जो मुख्यमंत्री होता तो वाजपा ते लोक काढतायत आता गुजरातचा, कळलं? तो वाजपा हे लोक काढतायत आणि गुजरातचं सगळं इथून जे गुजरातला पळवायचं यांचं सगळं चाललेलं आहे. मोरारजी देसाईला जे इथे मारलं तो वाजपा हे लोक दोघे काढतायत जोडगोळी. बघा, मी या देशाची नागरिक आहे ह्या नात्याने सांगते की जो महानगरपालिकेने खर्च केला असं आम्हालाही ऐकण्यात आलंय. काय खरं आहे काय खोटं आम्हाला माहिती नाही, परंतु जनतेचा पैसा जर तुम्ही नाहक याच्या कार्यक्रमासाठी खर्च करत असाल तर ते चुकीचं आहे. आणि जेणे देणे आपापल्या पक्षातील पक्षाचा पैसा खर्च करावा, कारण हा जनतेचा पैसा मेहनतीचा पैसा असतो. तडे जो रात देशावर कर्ज आलाय आणि जनतेचा पैसा खर्च करणे अत्यंत नाहक आणि खंत वाटते की आमचा मेहनतीचा पैसा आम्ही टॅक्स वगैरे भरतो, सगळं कामी मॅनेज करतो, घरगुती सिलेंडर गॅस याशिवाय वाढला आहे, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, आणि अशा स्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये जो जनतेचा पैसा खर्च करत आलाय ते चुकीचे. सर्वसामान्य म्हणून असंच वाटतंय की आमच्या जो पैसा आहे जो वर्षानुवर्ष बाळासाहेबांपासून ते उद्धव साहेबांपासून सर्वांनी साठवलेला महापालिकेचा पैसा आहे तो असाच कुठेतरी खर्च केला जातोय. आज देशाचे पंतप्रधान आले म्हणून तुम्ही 350 करोड एका शोसाठी खर्च करताय, ही क्रिमिनल वेस्ट आहे, कळलं की नाही? हा तुमच्या पक्षांच्या प्रचारासाठी तुम्ही येता, त्यावेळेला तुमच्या पक्षांनी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. अन्यथा तुम्ही इतर जे कॅन्डिडेट असतात त्यांच्या खर्चाला तुम्ही एखादा बॅनर लावला किंवा एखादा लिफलेट म्हणजे आपलं हे दिलं पत्रक तरी सुद्धा तुम्ही त्याचा खर्च लावता, मग ह्या हे कॅन्डिडेटच्या खर्चात का नाही लावत? आणि त्यांच्या प्रचाराकरता तो आलेले असताना तुम्ही भाजपच्या खर्चामध्ये लावा ना. असं म्हणत नाही त्या कॅन्डिडेटच्या खर्चामध्ये लागला पाहिजे, पण तुम्ही भाजपच्या याच्यात खर्चामध्ये लागला पाहिजे होता. तुम्ही तो महापालिकांना घेता ते फार चुकीचं आहे. अशाने तुम्ही तुमची मनमानी आहे तेच तुम्ही राबवतात, दुसरं काही नाही आहे. आणि ही मनमानी इतकी चाललेली आहे की तुम्हाला जे वाटतं करायचं आहे तेच तुम्ही चालू केलेले आहेत आणि तेच तुम्ही करतात. सगळे नियम धाब्यावर ठेवून तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही राबवतात. आणि खोटं तुम्ही आता मनमानी आणि भीती हे शब्द उच्चारले, हुकुमशाही आहे असं वाटतं? हुकुमशाही नक्कीच आहे, या देशामध्ये हुकुमशाहीची सुरुवातच आहे. आणि यावेळेला जर का मोदी साहेब आले तर इथे कॉमन माणसाला जगणं फार भयावह असेल त्यांचं जगणं. आणि इतर कम्युनिटी म्हणजे छोट्या छोट्या ज्या कम्युनिटीज आहेत, मग त्या पारसी असतील, मुसलमान असतील,
किंवा इतर कम्युनिटी असेल, ख्रिश्चन्स असतील, त्या लोकांचं अस्तित्व धोक्यात येईल. कारण ज्या प्रकारे हे सगळं एकंदरीत चाललं आहे ते डिक्टेटरशिपकडेच पावलं चाललेली आहेत, आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी रोखणं हे गरजेचं आहे. सर्वांनी आमच्यासारख्या कॉमन माणसांनी एकत्र येऊन हे रोखायला पाहिजे. कसं आहे की जो काय पैसा महापालिकेकडून जातोय तो आमच्या कराचा पैसा आहे, आणि कराचा पैसा हा आम्ही आमच्या सार्वजनिक ज्या जीवनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्हाला ज्या पाहिजेत त्या हव्यात म्हणून आम्ही देतो. आता हा खर जर का कराचा पैसा अशा रूपाने जर का इलेक्शन एखाद्या वैयक्तिक कारणासाठी इलेक्शनसाठी जात असेल तर तो त्या उमेदवाराच्या खर्चात धरला जावा ही सर्वसामान्य लोकांचीच अपेक्षा असणार. आणि आम्ही हे असं म्हणतो की हा बऱ्याचशा ठिकाणी असा वायफळ खर्च चाललाय आणि जो सरकारी यंत्रणा करते आहे पण प्रत्यक्ष तो उमेदवाराच्या खर्चात धरला जात नाही आहे. आणि मग इलेक्शन कमिशन करते आहे काय खरं म्हणजे प्रत्यक्ष इलेक्शन कमिशननी यात लक्ष घालून चार सामान्य लोकांची अशी बोलून की हा खर्च आम्ही कशासाठी पालिकेने केला याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, पण ते तर प्रत्यक्ष होत नाही आणि होणारही नाही आहे. आता तुम्ही म्हणता की त्यांचा जो रॅली झाली ती मुळातच रॅली झाली हे अत्यंत दुर्घटना घडलेल्या परिस्थितीत ते तिकडे 3 दिवसात रॅली काढतायत हे योग्यच नाही आहे. खरं म्हणजे त्यांनीच पुढाकार घेऊन ही रॅली आज नको आपण एक महिन्यानी करू किंवा आठवड्यानी करू, अर्थात इलेक्शन जवळ आल्यामुळे कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला असेल, परंतु ते सामान्य जनतेला आवडणारं नक्कीच नाही आहे. तिथे गुजराती वस्ती जास्ती आहे म्हणून आपण रॅली काढूच म्हणजे आपल्याला मतं जास्ती मिळतील वगैरे अशा प्रकारचे जे काही विचार आहेत त्यांनी महाराष्ट्राचं भलं होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे ना जे देशाच्या पंतप्रधान आज गल्लीबोळ्यातून फिरत आहेत या व्यक्तीने त्या पदाची पूर्णपणे मलिन केली त्यांनी व्यक्तिमत्व. देशाच्या पंतप्रधान गल्लीत फिरताना एवढं तुम्ही खालीच्या दर्जाला उतराल असं वाटलं नव्हतं. जो तो खर्च झालेला आहे हा वास्तविक तिथल्या उमेदवाराच्या मीरकोठेच्या नावाचा उमेदवार आहे त्याच्या खात्यातून गेला पाहिजे, आणि इलेक्शन कमिशनने त्या लोकांना त्याचा जबाब विचारला पाहिजे. शिवाय हा जनतेचा पैसा वापरण्याला ह्या लोकांना अधिकार दिला कोणी हा पहिला मूळ मुद्दा आहे. भारताच्या जे पंतप्रधान आहेत त्यांना माझा हा सवाल आहे, त्यांनी याचं उत्तर देत एक सामान्य माणूस नागरिक म्हणून मी विचार करतोय, कारण मी टॅक्स पेअर करणारा म्हणजे माझ्या टॅक्समधून जो पैसा जातोय तो पैसा अशा रीतीने वापरणारा असाल तर मग तुम्हाला परत पंतप्रधान पदी का बसवावं हा मूळ मुद्दा. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही हे सगळे खोटं बोलणार आहात का, इतकं खोटं की भाजपवाल्याने आम्ही 2014 साठी आम्ही पण भुललो होतो आणि आम्ही त्यावेळेला मतदान भरभरून मतदान दिलं आणि मग आमच्या मताचा हा असा वापर करणार आहात का. एक जाणकार मतदार म्हणून आज मी एका उमेदवाराला खासदाराला किंवा आमदाराला मी निवडून देतो त्या चिन्हाला मत देतो आणि दुसऱ्या दिवशी बघतो तो गद्दार पळून जातो. मी असं गद्दार हा शब्द का वापरला हा मी कुठल्या पक्षाचा नाही. पहिली गोष्ट मी कुठल्याही पक्षाने आलो मी सर्वसामान्य माणूस आहे. तुम्ही मला रस्त्यात असा हा प्रश्न विचारला म्हणून तुमच्या प्रश्नाला उत्तर देतोय, पण या गोष्टीचा त्यांनी पूर्णपणे हे त्याच्या इलेक्शन कमिशननी त्या याच्या हिशोबात मांडवा की ह्यांनी एवढा खर्च केला आणि एवढं खर्च करण्याची ह्यांना मर्यादा आहे का हा मूळ मुद्दा आहे. आणि ह्याच्यावरती त्या असं जर असेल आणि चुकीचं काम केलं असेल तर त्या व्यक्तीचं पूर्णपणे त्याची उमेदवारी ही डिस्क्वालिफिकेशन व्हावी अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. जनतेने त्याच्यात ठरवायचं आहे असं मला वाटतं. ॲक्च्युली खूप चुकीचं आहे कारण त्या पक्षाची जी जबाबदारी आहे त्या पक्षाने ती जबाबदारी उचलली पाहिजे. आता हे आमच्या जनरल पब्लिकचा पैसा तुम्ही जो वापरताय तो आमच्यावर होणारा अन्याय आहे. आता याबद्दल आहे ना ते सुज्ञ आहे त्यावर आम्ही काही बोलू शकत नाही, आम्ही खूप लहान आहोत. दुसरं नक्कीच, पण आता ज्या प्रकारे तुम्ही म्हणतात की यावर आम्ही बोलू शकत नाही बट अशा प्रकारे वापर करणं पाहिजे चुकीचं आहे. चुकीचं तर आहे पण भविष्यात काय वाटतं याच भविष्यात म्हणजे काय माहिती का आता हे भविष्यात ईव्हीएम मशीन ठरवेल जे काय भविष्य आहे ना ते ईव्हीएम मशीनवरून जे मशीन ठरवेल म्हणतात. पण आरोप प्रत्यारोप झाले तरी आता त्याच्यावर दुसरा पर्याय काय काढलेला नाही ना, बॅलेट पेपरवर होत नाहीये ना, मग तेच आता ईव्हीएम मशीन ठरवेल.
ईव्हीएम मशीन जेव्हा पर्याय नाही दुसरा. तर जनतेची मतं आपण जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो वरती महापालिकेने केलेल्या या खर्चावरती जनतेने आक्रोश व्यक्त करत महापालिकेवरती जनतेने असेल किंवा भाजपवरती सुद्धा जनतेने टीका केल्याचं पाहायला मिळालं. मात्र या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.